दिवस ऊन पावसाचे, लेखक अरुण खोरे। त्यावेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते। सकाळी कॉलेजात जात होतो। शिक्षण चालू ठेवण्यासाठी मला दुपारची दिवसभराची नोकरी हवी होती, पण ती काही मिळत नव्हती। मिळालीच एखादी नोकरी तर काय काय करायचे याची स्वप्ने मात्र मी त्यावेळी रंगत असे। माझे एक स्वप्न असे होते, महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमातून स्पर्धातून मी भाग घेत असे, चांगले नाव मिळत होते, स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमात भाग घेत होतो। त्यावेळी काही मुले मस्तपैकी ब्लेझरचे कोट अंगावर चढवून मिरवायची, असा एखादा सुंदर कोट अंगावर चढवून मिरवायचे अशी फारफार इच्छा होती। शेवटी एक कोट मिळाला, तो रोजच मिळू लागला। हा कोट होता पोस्टमनचा, खाकी डगला। FYB येत असताना वर्तमानपत्रातून एक जाहिरात झळकली, पोस्टमन भरणे आहेत। खरे तर या जाहिरातीने हरवून जावे असे काही नव्हते, पण म्हटले कॉलेजचे 2 वर्ष बेकारीत गेली, आता या नोकरीसाठी प्रयत्न करून पाहू, जमले तर जमले। अर्ज केला, त्यानंतर लेखी परीक्षा दिली। 3 महिन्यांनी माझी निवड झाल्याचे पत्र आले। मला आनंद झाला आणि त्यापाठोपाठ पोटात गोळा आला। बापरे, मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो त्या भोवतालच्या इमारती मला भयंकर दिसू लागल्या। शेकडो इमारतीचे 4-4 मजले चढून जायचे आणि तेही पत्रे वाटत, ही कल्पनाच मला भयंकर वाटू लागली। आणि दुसरे म्हणजे आपल्याला लगेच रुजू व्हावे लागेल तर कॉलेज संपलेच, या विचाराने मी बेचैन झालो। मी ही नोकरी न स्वीकारण्यासाठी अन्य पर्याय शोधले, पण व्यर्थ। शेवटी रुजू झालो। खाकी कपडे चढवलेले अनेक पोस्टमन पोस्टातल्या एका हॉलमध्ये दोन्ही बाजूंनी समोरच्या पत्रांच्या गठ्ठ्याचे शॉर्टिंग करत बसलेले। मी खिन्न मनाने एका पोस्टमन शेजारी जाऊन शॉर्टिंग पाहत उभा राहिलो। पोस्टमन मित्राचे हात यंत्राप्रमाणे चालत होते। सुमारे 2 तासांनी शॉर्टिंग संपले। पत्राचे गठ्ठे घेऊन सगळे दूध बाहेर निघाले। मी ज्या पोस्टमनसह जाणार होतो तोही उठला आणि आमची भ्रमंती सुरू झाली। 1.5 तास पत्र वाटपाचे काम चालले होते। सुदैवाची गोष्ट एवढीच होती की या पोस्टमनला जो बटवड्याचा भाग होता त्यात उंच इमारती फारशा नव्हत्या। मला कामाच्या दृष्टीने बरे वाटले। कॉलेज 7:30 आणि पोस्टात जावे लागे 6:30। दुसऱ्या दिवशी त्या पोस्टमनला मी सांगितले की मी कॉलेजात जाणारा विद्यार्थी आहे, तर मला लवकर सोडत जा। तोही भला माणूस होता। आम्ही बटवड्याला बाहेर निघालो की मला तो 15-20 मिनिटांनी सोडत असे। मी अदम्य उत्साहाने कॉलेजला पळ सुटे। अशा वेळी कॉलेजचे दिवस काही वेगळेच वाटू लागत। मन मोहरून जायचे, मनाला तजेला मिळायचा। हे जग आपल्यापासून अलग होऊ नये, आपण इथून दूर जाऊच नये असे वाटत राहायचे। प्रशिक्षणाचे 10 दिवस संपले, लवकरच परीक्षा सुरू झाल्या, कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू झाले। पोस्टमनच्या नोकरीची ऑर्डर या वर्षात येऊच नये असे वाटत होते, पण BA ची परीक्षा होण्यापूर्वी मला पोस्टमन म्हणून पोस्टात रुजू होण्याचा आदेश मिळाला। मी गडबडून गेलो। 2 चित्रे स्पष्ट दिसू लागली, एक हातातोंडाशी आलेली पदवी परीक्षा अर्ध्यावर सोडावी लागणार, आणि जर ही नोकरी सोडली तर BA नंतर पुन्हा नोकरीच्या शोधात उन्हात फिरावे लागणार। पर्याय एकच होता, पोस्टमनची नोकरी स्वीकारणे हाच। मी तो बिनतक्रार स्वीकारला। थंडीचे दिवस होते, गारवा बराच होता। मी 6 वाजता पोस्टात पोहोचलो। अजून बरेच पोस्टमन यायचे होते। मी पोस्टमास्तरांना भेटलो, 1-2 ओळखीचे पोस्टमन होते त्यांनाही भेटलो। मला शिकवणाऱ्या पोस्टमनने शॉर्टिंग कशा पद्धतीने करायचे हे सांगितले। मला 6 नंबरची बीट दिली होती। मला ट्रेनिंग आणि बीटची माहिती देण्यासाठी एक पोस्टमन माझ्याबरोबर आला। सुरुवात टपाल ठेवण्याच्या बॅगेपासून असते, 3-4 कप्पे असणारी जाड खाकी कापडाची बॅग, पत्रे पाकिटे, आकाराने लहान मोठी चौकोनी मासिके, अहवाल याची टपाल अशी साधारण विभागणी करून ते ठेवावे लागते। तसेच आपण कुठल्या मार्गाने पत्रे वाटणार तो मार्ग निश्चित करून त्याप्रमाणे हे टपाल शॉर्ट करून एकत्र बांधून ठेवावे लागते। टपाल बॅगेत ठेवल्यावर ती सुतळीने सायकलच्या स्टँडला व्यवस्थित अशी बांधावी लागते की त्यातून पत्रे पडणार नाहीत आणि ते सहज काढूनही घेता येत आली पाहिजे। माझे पहिले 3 दिवस बरे गेले, पण त्या प्रचंड बीटची धास्ती माझ्या मनाने घेतली। 4th दिवसापासून स्वतंत्रपणे बटवडा करायचा होता। माझ्या दृष्टीने तो 4th दिवस ऐतिहासिक ठरला। पोस्टातून बाहेर पडायलाच मला जवळजवळ 9:30 वाजून गेले होते। पत्रे टाकत मी पुढे जात होतो, चुकून राहिलेली परत आणून टाकत होतो, कुत्र्यांना भीत त्याच्या मालकांना जोरात हाक मारून देत होतो। वेळ वाढत चालला होता। 12:00 एका साध्या हॉटेलात थोडा नाश्ता केला। माझ्या एक लक्षात आले की आजच्या दिवसात ही बॅग काही रिकामी होणार नाही, दिवे लागण झाली तर माझे काम चालूच होते।
साडेसात वाजता उरलेली पत्रे बॅगेत ठेवून मी पोस्टाकडे निघालो. त्या दिवशी सुमारे 200 पत्रे उरली होती. पोस्टमास्तरांनी माझ्याकडून खुलासा जबाब लिहून घेतला. बहुधा आता आपली नोकरी सुटणार असे मला वाटू लागले. पण नोकरी राहावी, यापुढे आपण ती चांगली करू असे मन म्हणत होते. दुसऱ्या दिवशी मला कालच्यापेक्षा अधिक उशीर झाला. पोस्टमास्तरांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना माझा रिपोर्ट दिला. ते माझ्यावर भलतेच उखडले. पत्राचे वेळेत वाटप करायच्या सूचना दिल्या. त्यानंतर मात्र माझे काम साधारण वेळेत संपू लागले. 15 दिवसातच माझी बदली दुसऱ्या पोस्टात झाली. कामाच्या वाटपाचा परिसर मोठा नव्हता, पण काम खूप होते. काही कारखान्यातून 50-60 रजिस्टर पत्रे, 20-25 मनी ऑर्डर्स असे काम असे. कामगारांना बोलवा, सह्या घ्या, पोचपावत्या द्या असे कागदी घोडे सारखे नाचवायचे काम चालू असायचे. कामगार नसले, शिफ्ट वेगळ्या असल्या की हे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा तितकेच वाढे. आता माझ्या BA परीक्षेला फार थोडे दिवस उरले होते. मी रजेचा अर्ज टाकला आणि तो मंजूर झाल्याचे समजले. मी अभ्यासात मनमग्न झालो. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पोस्टात रुजू झालो. यावेळी ज्या परिसरात कॉलेजाची 4 वर्षे गेली त्या परिसरात पोस्टमन म्हणून मला काम करावे लागणार होते. आनंद एकाच गोष्टीचा होता की कॉलेज ज्या भागात होते त्या भागाची बीट मिळाली नाही याचा. त्यामुळे काळजी बरीच कमी झाली. हा सगळा भाग म्हणजे चकचकीत, शिष्टाचारी, पांढरपेशा समाजाचा, सुस्थापित, सुखासीन असे जग. त्यांची राहणी, त्यांचा थाट यांना काही वेगळीच खुमारी असे. आपण जिथपर्यंत पोहोचू शकणार नाही तिथपर्यंत केवळ पत्रे टाकण्याच्या निमित्ताने मी जात होतो. काही बंगल्यातल्या कुत्र्यांचे आवाज एवढे भयंकर असत की रखरखत्या उन्हात अंगाव सरसरून काटा येई. सोसायट्याची नावे देखील वैभवशाली, समृद्धीशी नाते असणारी, त्यात राहणारे लोकही तितकेच संपन्न. आतापर्यंत बघितलेल्या जगापेक्षा हे सर्वस्वी वेगळे जग होते. इथे माणसे फार कमी भेटायची. माणसापेक्षा त्यांच्या वास्तू, बंगले, सोसायट्याच अधिक भेटायच्या. पोस्टमनच्या कामाची सत्व परीक्षा असते ती पावसाळ्यात. कसाही पाऊस असो, पत्र वाटप झालीच पाहिजे. अहनिशी सेवा महे हे ब्रीदवाक्य पोस्ट खात्याचेच. या ब्रीदवाक्याची सर्वात जास्त किंमत मोजतो तो पोस्टमनच. रेनकोट घ्या, छत्री घ्या, भिजावे लागणारच. पत्रे कितीही सुरक्षित न्यायचा प्रयत्न केला तरीही ती थोडीफार भिजतात. पण लोक तक्रारी थांबवत नाहीत. लाळे गुरुजी नावाचे एक ज्येष्ठ पोस्टमन मित्र म्हणत, अहो खोरे, पोस्टमनला 100 मालक, ओव्हरसिअर बोलणार, पोस्टमास्तर बोलणार आणि पब्लिकही बोलणार. आपण सगळ्यांशी गोड बोलून काम चालवायचं. पावसाळा संपताच मी BA उरलेल्या 2 विषयाची तयारी सुरू केली. ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली. त्यानंतर BA ऑनर्स मिळाल्याची सांगणारी मार्क लिस्टही मला मिळाली. याच काळात सर्वांचा थरका पुढून देईल असे 3 खून एकाच वेळी एकाच घरी पुण्यात आघाले. तब्बल 4 महिन्यांनी पोलिसांनी आरोपींना पकडले. मी त्याच दिवशी रात्री बसून भयासुराच्या छायेतील ते दिवस हा लेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या दैनिकात पाठवून दिला. 5व्या दिवशी तो लेख प्रसिद्ध झाला आणि मला खूप नाव मिळाले. मी आनंदून गेलो. पोस्टात तर कारकुनी मंडळी माझ्याच लेखनाविषयी चर्चा करत होती. जिथे मी पत्र टाकत होतो त्या भागातल्या लोकांची मने गलबलून गेली होती. आज जो तो माझे नाव विचारत होता, चहा घेण्याचा आग्रह करत होता. एका पोस्टमनचे एका लेखकात संक्रमण होत होते याचा अनुभव मी घेत होतो. लेख प्रसिद्ध झाल्यापासून मला सारखे वाटायचे की सकाळमध्येच आपल्याला संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली तर किती बरे होईल. पण त्यासाठी वृत्तपत्रिकेविद्येची पदवी आली, त्यासाठी ही नोकरी सोडणे आले. वाटले सोडावी ही पोस्टमनची नोकरी, पण पुढे काय. दोन्ही वेळच्या जेवणाचे वांदे होतील. पण त्या लेखाने मला एक बळ दिले होते, आपल्यात काही न संपणारे असल्याची जाणीव करून दिली होती. शेवटी मी पोस्टमनच्या नोकरीचा राजीनामा दिला. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मी थोडा निर्धास्त होतो, कारण 1-2 ठिकाणाहून कामाची आश्वासने मिळाली होती. त्याच आधारावर वृत्तपत्र विद्या प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज केला, भरला, मुलाखत झाली आणि मला प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले. मी बाजी जिंकली होती. पत्रकार होण्याच्या स्वप्नाने मला आजवर न पाहिलेल्या एका वेगळ्याच जगात आणून सोडले होते. आपण जगाच्या नकाशात जणू एका मध्यवर्ती केंद्रावर उभे आहोत याची जाणीव मला त्यावेळी झाली.